विविध मागण्यांसाठी सुरू असलेल्या तिसऱ्या दिवशीच्या आंदोलनात कोतवाल संघटनेनं डाळभात जेवण करून शासनाचं लक्ष वेधून घेतलं. सोलापूर जिल्ह्यातील सुमारे 560 कोतवालांनी आपल्या विविध मागण्यांसाठी गेल्या 3 दिवसांपासून काम बंद करून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन सुरू केलं आहे. कोतवालांना चतुर्थ श्रेणीचा दर्जा द्यावा, तसंच गेल्या 10 ते 12 वर्षांपासून काम करणाऱ्या कोतवालांना पदोन्नती देण्यात यावी या त्यांच्या मागण्या आहेत. या प्रलंबित मागण्यांसाठी सुरू केलेल्या आंदोलनाची दखल न घेतली गेल्यानं याचा निषेध म्हणून शुक्रवारी कोतवाल संघटनेनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर डाळ भात जेवणाचं अनोख्या पद्धतीनं आंदोलन करून शासनाचं लक्ष वेधून घेतलं. दरम्यान आपल्या मागण्यांसंदर्भात शासनानं विचार करून लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अन्यथा तीव्र आंदोलन करावं लागेल, असा इशारा कोतवाल संघटनेचे कार्याध्यक्ष विठ्ठल गुरव, जिल्हाध्यक्ष कृष्णा शिंदे यांनी दिला. मध्ये हा 33वा दिवसाचा आंदोलन आहे. आज आपण शासनाचा निषेधार्थी रस्त्यावर उतरून आपण जे दाल आणि राईस जेवण्याची आम्ही कोतवालाची ही वेळ शासनाने आणली, ही शासनाला दाखवण्यासाठी ही भूमिका आज रस्त्यावर उतरून जे मिळेल ते खाऊन आम्ही आंदोलन करायला सुरुवात केलंय. जोपर्यंत शासनाने ही मागणी मंजूर करत नाही तोपर्यंत आमची भूमिका हीच असेल. महाराष्ट्राच्या कोतवाल संघटनेच्या वतीने वारंवार अनेक वेळा शासनाला निवेदन दिलंय, आंदोलनही केले. नागपूर मुंबई येथे अधिवेशनामध्ये आम्ही मोर्चा काढली तरी शासनाने दखल घेतली नाही. म्हणून महाराष्ट्राच्या कोतवाल संघटना शासनाचा धिक्कार असो आणि जोपर्यंत शासन हा मागणी मान्य करत नाही तोपर्यंत महाराष्ट्रातील कोतवाल 12,636 कोतवाल रस्त्यावर उतरून हा संप यशस्वी केल्याशिवाय राहणार नाही. आणि दुसरी स्थानिक जिल्ह्यापूर्वी मराठी बातमी मागण्या आहे. कोतवाल संघातून शिपायाची पदोन्नती मिळावी. गेले 8 ते 10 वर्षापासून आम्ही सतत पाठवर पूर्ण आमच्या जिल्ह्यामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये कोतवालातून शिपाई पदोन्नतीची संघातून शिपायाची भरती आहे ती अद्यापर्यंत झालेली नाही. बाकीचे जिल्ह्यामध्ये झालेत परंतु त्या सोलापूर जिल्ह्यामध्ये झाले नाही. आणि हे दोन मागण्या आमच्या पूर्ण होईल जोपर्यंत होत नाहीत मान्य तोपर्यंत आमचं आंदोलन त्यासाठी चालू राहणार. यावेळी अवधूसिद्ध पुजारी, शिवशरण कोळी, बाबू मिया कोरबू, रशीद हरकारे, राजेंद्र पाटील यांच्यासह कोतवाल बांधव सहभागी झाले होते.